सांगली कोल्हापुर के पहलवान से बैनर लगवाने को कहकर कोई मुख्यमंत्री नहीं बन जाता, उसके लिए 24 घंटे जनता के साथ मिलकर काम करना पड़ता है, मेहनत करनी पड़ती है। अगर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनते हैं तो क्या यह शरद पवार और कांग्रेस को स्वीकार्य है? अब महाराष्ट्र में मुख्यमंत्री की करोड़ों लाडली बहनों ने महाविकास आघाड़ी की नींद उड़ा रखी है। मविया को आने वाले दिन में हार का सामना करना पड़ेगा और इसलिए योजना का मजाक उड़ाया जा रहा है। झूठी अफवाह फैलाने वालों के खिलाफ बस अब लड़ना है। उद्धव ठाकरे जी यांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा। परंतु संजय राऊत जे काही म्हणत आहेत की जनभावना आहे म्हणून सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे जी हे भावी मुख्यमंत्री आहेत असे बॅनर लागलेले आहेत। आता चंद्रहार पाटील या पैलवानाने म्हणे हे बॅनर सांगली आणि कोल्हापूरमध्ये लावले, परंतु त्याकरिता जनतेमध्ये मिसळावं लागतं, काम करावं लागतं, 24-24 तास डोळ्यात तेल घालून पहारा ठेवावा लागतो जनतेच्या कार्याचा। आणि नुसतं बोर्ड लावून कुणीही मुख्यमंत्री होत नसतं। सध्या तर शरद पवारजी यांचा तीव्र विरोध आहे उद्धव ठाकरे यांच्या नावाला, आणि जर उद्धव ठाकरे हे जे मुख्यमंत्री असतील भावी, तर मग काँग्रेस काय करणार आहे? काँग्रेसला हे मान्य आहे का? नाना पटोले, वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना हे मान्य आहे का? तेव्हा संजय राऊत यांनी या सगळ्या गोष्टींचं गणित मांडावीत, अभ्यास करावा। आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींनी या महाविकास आघाडीची झोप उडविलेली आहे, त्यांना दिवसा रात्री झोप लागत नाही आहे। सतत एकच विषय चालू की हे जे काही प्रकरण आहे, मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण, हे खोटं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे, सतत एकच घोष सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या तोंडून ऐकू येत आहे। म्हणजेच काय, तर यांचं पुढचं गणित काही नक्की नाही आहे, पुनश्च एकदा महायुतीचंच सरकार येत आहे।